मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही, त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढवणं आणि जिंकणं शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले उमेदवार अर्ज मागे घ्यावेत. उमेदवार द्यायचे की नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर 45 उमेदवारांकडून आपले अर्ज मागे घेतले असून दोघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तुळजापूरमधून योगेश केदार तर भूम परंडा वाशिममधून दिनेश मांगले यांनी जरांगेचा आदेश डावलत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनोज जरांगे समर्थक असल्याचं सांगत दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली, मात्र दोघांनी अर्ज मागे घेतले नाहीत. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.